मधमाशी चावल्या बिगर राहणार आहे बे. पण मध मिळवायच्या नादात मी स्वतःला हरवून बसले तर? म्हणजे भीती ही आहे कि समजा उद्या माझं काही बरं वाईट झालं तर. सिद्धी बहिणी, हे असलं काहीतरी बोलणार असाल की नाही? मी चाललो. सोनल तसं नाही. पण तसं नाहीये मग कसे? तुम्ही इतरांना सांगत असताय पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा, आणि स्वतः तरी घेणार आहेस माझं. तुम्ही असलं मरणा बिरण्याच्या गोष्टी करणार असाल ना व राजाबात ऐकणार. हे समज माझ्यामुळे झालं. अहो झालं की तुम्ही मला शब्द दिला असा, हरामखोराला शिक्षा झाली, आता बस तुम्ही या समजात नका पडू. आपण सध्या आनंदात राहूया हे असल्या भानगडी नकोतच. मला पण तसंच वाटत होत सोद. या घटनेनंतर तरी शिवाचं मत बदले पण तसं काहीच झालं नाही आणि आपलं बोलणंही झालं अगं त्या. सोनल, आत्याबाई, त्यांची राजकारणी खेळी, डावपेज हे सगळं समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न केला होता मी त्यांच्याशी. आणि जरा कुठे वाटलं की यश मिळतंय आणि एक पाऊल पुढे टाकलं तेव्हा कळलं की आपण दलदलीत अडकलो. आणि गेले कित्येक वर्षाशिवाय याच दलदलीत अडकलेलं. आता तो सोबत आहेच माझ्या पण चुकून हात सुटलाच आणि मी हरवले त्या दलदलीत. शिवाला ते नाही सहन होणार. आणि आत्याबाई म्हणतात तसं त्यांच्या सो कॉल्ड मायेचा हात जर त्यांनी शिवाच्या पाठीवरून फिरवला तर शिवा मला विसरून जाईल याची जास्त भीती वाटतीये मला. काय झालं आत्याबाई? प्रेमाला पण पॉलिटिक्स समजतात का काय? या विचारांना हसू आलं. सिद्धीबाईनी, तुम्ही एवढ्या कणखर असताना. नाही सोनल, मी आता ज्या आत्याबाईंना पाहिलंय त्यांना तू नाही पाहिलंयस कधी. माझ्या आणि शिवाच्या नात्याला लागलेली वाळवी आहेत आत्याबाई आणि हळूहळू आमचं नातं कधी भुसभुशीत करतील काहीच सांगता येणार. सिद्धीबाईनी, वाळवी असू दे नाहीतर मधमाशी असू दे, तुमच्या नात्याला कुणी बी आलं तरी अजिबात काय म्हणार नाही आणि भुसभुशीत वगैरे काय होत नाही घ्या. हा मान्य की तुमचं नातं व्हायला आत्याबाई निमित्त आहे पण सुरुवातीला त्यांनी तुम्हाला दोघांनी वेगळं करायचा प्रयत्न करून बघितलंच की. पण काय झालं, उलट तुम्ही दोघं एकमेकांना जास्त कळला असा. आत्याबाईंना काय ढेकळं कळते प्रेमातलं? मुद्दा तो नाहीये सोनल, तोच तर मुद्दा आहे तुम्हाला कळना झालं. आत्याबाई दाद्यासाठी असतील देव पण दाद्यासाठी तुम्ही त्याचा श्वास आहे असा. आणि माणूस श्वासाशिवाय जगू शकत नाही आणि तुमच्या दोघांचं प्रेम कळायला आत्याबाईंना दुसरा जन्म घ्यावा लागला. नका काळजी. आदर. ओ उठा की. फादर, उलट कसं झोपला तुम्ही? अरे झोप लागली हा? तू कोणी सांगणार रे मला? उलट झोपलं का सरळ झोपलं? माझा बेड तुझ्या बाच काय गेलं रे? जीव गेला असता माझा. गाळू तू जीव मरदा. कसलं घाबरवलंस? घाबरवलंस आलोच नसतो. मोठ्या मम्मीने सांगितली उठो जमून आलो उठवाला. घाबरले का? अरे कसलं भारी सपान पडलं होतं मरदा. सोन्याच्या इटाच्या राशीत लोळत होतो असा. तेवढ्यात तुला सांगतो असा एक लकलकता मोठा हिरा माझ्या हातामध्ये आला
आणि तू उठी बोलस आणि तुझं तोंड दिसलं मारे मी तुझ्या. ओ पप्पा मी आलो बी नसतो इथं. मोठ्या मम्मीने सांगितलं सोनाराकडे जावा लक्षात लगेच. अरे सोनारा म्हणजे काय बेटी आहे तवा काय वहिनी बी. अरे मी जरा उठतो जरा फ्रेश उठतो हा आंघोळ बिंगोळ करतो तू एक काम कर तो डबा घे दागिन्यांचा आणि बस इथं. कुठा डबा? काय झालं? बाबल्या तुझा तो मैताच सामान ऐकणारा दोस्त आहे ना त्याला फोन लाव. आओ गेल कोण? गेलेला नाही राहता जाईल. अरे दागिन्याचा डबा गायब झाला. दागिन काय? दागिन्यांचा डबा गावाकडनं आणलेला मोठे मम्मीने तुमच्याकडे दिला तो डबा. पुढच्या टाइमला की नाही तू बी सोन्याचा असणार. जे आले वहिनी इजे पवा केलास बाई तू? हा तुम्हाला आवडतात ना म्हणून. इजे श्रीमंतची लोक की नाही पिझ्झा खातात पिझ्झा आणि हॅरीचा ब्रेकफास्टला आणि तू यास शेंगदाणा घातलेला पवा घेऊन आले असे. वहिनी 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 पांढऱ्या कार्डावर परत तुम्ही ऑरेंज रेशन कार्डवर आलायस बघा. जादू झाली जादू. जादू झाल्या भाऊजी जादू झाल्या. तुमची ही बहीण आता साधी बहीण राहिली नाही रिच झाली रिच. कसलं काय आणि काय घेऊन बसलाय वहिनी. वाटोळ झालं वाटोळ पार वाटोळ झालं बघा. हो सकाळी सकाळी बोंबला काय झालं? काय नाही मोठी मम्मी तू त्यो दागिन्याचा डबा पप्पाना ठेवायला दिलतीस त्यो सापडत झालाय मोठी मम्मी. काय हो भाऊजी तो बाबल्या काय बोलायलाय? भय वहिनी पूर्वीचे लोक सांगायचे रुद्रायत मध्ये सोन्याचा धूर निघायचा तसंच झालं. सोनं आलं बी आणि धूर होऊन गेलं बी. नागिन्यांचा डबा गायब झाला वहिनी. कोण तर करणी केल्या जादूटोना केलाय चिटू केलंय याड लागते वाटत मला. मांत्रिक बोलवाय पाहिजे चांगला मांत्रिक बोलवाय पाहिजे त्याशिवाय करणे जायचे नाही. घरात काहीतरी असंच होत राहायचं नाही वाईट जादूटोना केलाय काय कारण हो. वहिनी शांतवा शांतवा तुम्ही आपण नीट शोधूया की डबा असेल हे तास कुठेतरी